उदाहरणार्थ पाहिलं की महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर असतील किंवा अगदी नीलम गोरे यांना देखील धमक्या आलेल्या आहेत, याबाबतच्या तक्रारी झालेल्या आहेत, याबाबत गृहमंत्री खात्याकडे काही तक्रार आली, कारवाई करणार? याबाबत माझ्यापर्यंत माहिती आलेली आहे आणि त्या संबंधामध्ये संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. जे कोणी दोषी असतील त्यांना कडक शिक्षा त्या ठिकाणी केली जाईल. सुरक्षा व्यवस्थेचा आम्ही अधूनमधून नेहमीच आढावा घेत असतो आणि त्यांना पुरेशी सुरक्षा दिलेली आहे. आवश्यकता वाटल्यास त्याच्यामध्ये आणखीन फेरविचार करण्यात येईल. सर, आज सरकारच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं नोटाबंदी झाली होती आणि कुठेतरी चर्चा अशी की ज्या बनावट नोट होत्या त्याची संख्या आता वाढत नसते, तुम्ही अर्थमंत्री राहिलेले आहात, तुम्हाला वाटतं त्याचा फायदा झालाय आता इतक्या वर्षानंतर? आजची जी महागाई आहे ही महागाई लक्षात जर घेतली तर ज्या वेळेला नोटाबंदी केली त्यावेळेला जी कारणं दिली गेली होती त्याच्यामध्ये महागाईचं सुद्धा एक कारण दिलं गेलं होतं आणि अनधिकृत व्यवसायाच्या संदर्भामध्ये एक भूमिका मांडली गेली होती. आज जर रिझर्व्ह बँकच हे जाहीर करत असेल की आज बनावट नोटांची जी वाढलेली संख्या आहे तर मला असं वाटतं याच्यामध्ये नक्की धोरणामध्ये काहीतरी मोठी चूक केंद्र सरकारच्या झालेली आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केली पाहिजे की कशामुळे हे घडलं आणि कुठं त्यांचं धोरण फसलं. सर, पण एक पाहायला मिळालंय की 2500 ज्या नोटाबंदीमध्ये कन्वर्ट झाले होते त्यानंतर मात्र 102% हे 500 नोटा आणि 94% हे 2000 नोटा अशा मोठ्या प्रमाणात जर असतील निश्चित प्रकारे भारतीय अर्थव्यवस्थेला अडचण निर्माण करणारी आहे. याच्यामध्ये केंद्र सरकारच्या धोरणाचा हा सबसेल पराभव आहे. त्याच्यामध्ये केंद्र सरकारनी या संदर्भामध्ये संपूर्ण चौकशी करून देशातील जनतेला माहिती दिली पाहिजे की कशामुळे असं घडलं आणि पुढे याला नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारकडे काय उपाययोजना आहे. सर, नाशिकला सध्या अंजनी विशेषतः वाद सुरू झालेला आहे हनुमानाच्या जन्मस्थळाचा, ह्याचे काही पडसाद उठू शकतात, ह्याबद्दल काही सेन्सिटिव्ह आलेले आहेत का? कसं आहे की हे सगळं मी अनेक वेळा सांगितलं हे सगळं ठरवून चाललेलं आहे. ज्या जो इश्यूज आज देशासमोर नाही, जो विशेष देशासमोर नाही, असे विषय काढून त्याच्यामध्ये एक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न काही लोकांच्याकडून या ठिकाणी होतोय. आता राम जन्म किंवा हनुमान जन्म हा कुठे झाला, काय झाला, काय झाला हा काही विषय नाही. आजचा विषय काय? आजचा विषय महागाईचा विषय आहे, बेरोजगारीचा विषय आहे, आज टंचाईचा विषय आहे, आज बाकीचे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत, करोना सारखा विषय आहे आपल्या समोर आणि अशा वेळेला हे आता हनुमानाचा जन्म अंजनेरीला झाला का तिकडे किष्किंधामध्ये झाला वगैरे अशा प्रकारचे हे वाद अनावश्यक आहेत आणि मला असं वाटतं त्याला फार महत्व देऊ नये आणि आम्ही सुद्धा त्याच्यावर लक्ष ठेवू परंतु त्याच्यातून कुठलीही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती तयार होणार नाही. कर्नाटकचे आमदार आहेत ईश्वरप्पा, त्यांनी म्हटलंय की जो संघाचा झेंडा आहे भगवा झेंडा तोच आता राष्ट्रीय ध्वज असेल. नाही, भारताचा राष्ट्रीय ध्वज हा तिरंगाच आहे आणि तो तिरंगाच राहील. कोणी काही म्हटलं तरी तिरंगा ध्वज राहण्यासाठी या देशातला प्रत्येक माणूस प्राणपणाने लढेल.